किले प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि शिवप्रताप दिनाच्या पूर्वसंध्येला आपण पाहतो की या प्रतापगडावर लेझर शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पूर्ण किल्ला आपण या ठिकाणी पाहतोय की आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे. एकूणच आपण पाहतो की 10 नोव्हेंबर 1659 खानाचा वध कशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला होता त्याचा देखावा या लेझर शोच्या माध्यमातून दाखवला जातोय. एकूणच आपण पाहतोय की शिवप्रताप दिनाच्या पूर्वसंध्येला पूर्णतः किल्ला उजळून निघालेला आहे अशा प्रकारची दृश्य आपण पाहू शकतो. उद्या सकाळी 6 वाजल्यापासून आपण पाहतो की दुपारी 2 पर्यंत भरगच्च कार्यक्रम जे आहेत ते या ठिकाणी होणार आहेत आणि याच्यासाठी आपण पाहतो की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री मोठ्या संख्येनं या किल्ले प्रतापगडावर येऊन शिवप्रताप दिन साजरा करणार आहेत. त्यामुळे यावेळच्या शिवप्रताप दिनाला एक वेगळं महत्व प्राप्त झालेलं आहे कारण आपण पाहतो की अफजल खानाच्या कबरीभोवती जे काही अतिक्रमण होतं ते शासनानं एका रात्रीत उतरवून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की एक वेगळा उत्साह शिवप्रेमींच्या मध्ये आहे. जी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती ती सरकारनं पूर्ण केलेली आहे. त्याच्यामुळं उद्याचा शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतो की हा भव्य दिव्य सोहळा साजरा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. कॅमेरा नितूनचा प्रताप नाईक, झी मीडिया, प्रतापगड. लाल मातीतली कुस्ती म्हणजे